इयत्ता सहावी विषय मराठी कविता पहिली नव्या युगाचे गाणे कवयित्री आहेत शुभदा दादरकर। या नव्या युगामध्ये आपण एकमेकांशी कसं वागलं पाहिजे हे या कवितेत कवयित्री आपणास सांगत आहेत। प्रथमतः मी कवितेचे गायन करते, तुम्ही सर्वांनी कविता ऐका। नव्या युगाचे नवीन गाणे एक दिलाने गाऊ, मानवतेचा दीप अंतरी नित तेवत ठेवू, अज्ञानाचा तिमिर सारुनी तेजोमय हा सूर्य उगवला, विज्ञानाच्या नभो मंडळी आपण तारे होऊ, रंग आपुला वेग वेगळा सूर आपुला एक सारखा, अनेकतेतून एकत्वाचे गाणे आपण गाऊ, हातामध्ये हात गुंफुनी देशहिताचे मंत्र जपोनी, हासत खेळत ध्येय मंदिरी पुढे पुढे जाऊ, भारत भूची पवित्र माती प्रिय आम्हाला स्वर्गाहूनही, या धरणीचे रक्षण करण्या प्राणपणाला लावू, नव्या युगाचे नवीन गाणे एक दिलाने गाऊ, मानवतेचा दीप अंतरी नित तेवत ठेवू। तर या पहिल्या कडव्यामध्ये कवयित्री आपल्याला सांगते की आपण सर्वांनी एकत्र राहूया, आपल्यामध्ये एकता असावी, आपण सर्वांशी बंधुभावनेने वागले पाहिजे, सर्वांशी मानवतेने वागलं पाहिजे। पुढे कवयित्री काय म्हणते, अज्ञानाचा तिमिर सारुनी तेजोमय हा सूर्य उगवला, विज्ञानाच्या नभोमंडळी आपण तारे होऊ। म्हणजेच अज्ञानाचा अंधार असं कवयित्रीनं म्हणलेलं आहे, तर हा अज्ञानाचा अंधार बाजूला सारून आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत। सूर्य हा आपल्याला तेज देतो, प्रकाश देतो, आणि आपण सर्वांनी विज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे, ज्या अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा आहे यांचा आपण त्याग केला पाहिजे। पुढं कवयित्री सांगते, रंग आपुला वेग वेगळा सूर आपुला एक सारखा, अनेकतेतून एकत्वाचे गाणे आपण गाऊ। म्हणजेच आपल्या भारत देशामध्ये विविध धर्माची जातीची लोकं राहतात, असं जरी असलं तरी आपल्या विविधतेत सुद्धा एकता आहे। याचप्रमाणे आपण सर्वांनी एकतेनं राहिलं पाहिजे। पुढे कवयित्री काय म्हणते, हातामध्ये हात गुंफुनी देशहिताचे मंत्र जपोनी, हासत खेळत ध्येय मंदिरी पुढे पुढे जाऊ। हातामध्ये हात गुंफुनी म्हणजेच आपण कोणतंही काम करताना ते एकत्र केलं तर अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो, एकीचं बळ नेहमीच कामाला येत असतं, अशा प्रकारे आपल्याला एकीनं काम करायचं आहे। आणि आपण कोणतंही काम करताना आपल्या देशहित त्यातून कसं साधलं जाईल हे सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे। त्याचप्रमाणे आपलं जे ध्येय असेल ते आपल्याला हसत खेळत पूर्ण करायचं आहे। पुढे कवयित्री म्हणते, भारत भूची पवित्र माती प्रिय आम्हाला स्वर्गाहूनही, या धरणीचे रक्षण करण्या प्राणपणाला लावू। तर याचा अर्थ काय, भारत हा आपला देश आहे आणि हा भारत आपणा सर्वात अधिक प्रिय आहे असं कवयित्री येथे म्हणते। या भारत मातेसाठी आपण आपले प्राणही देण्यास तयार आहोत असं कवयित्रीनं या ओळींमधून आपल्याला सांगितलेलं आहे।